आपण प्रस्तावनेमध्ये पाहिल्या आधी की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये उद्योगधंदे आणि व्यापारांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आपल्या देशामध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि या वित्त महामंडळामार्फत भारतातल्या उद्योगधंद्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं की जेणेकरून त्या उद्योगधंद्यांची चांगल्या प्रकारे प्रगती होऊ शकेल आणखी उद्योगधंद्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने एकोणीसशे चौपन्नमध्ये औद्योगिक विकास महामंडळाची भारतामध्ये स्थापना करण्यात आली आणि या महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरांमध्ये एम आय डी सी स्थापन करण्यात आल्या आणि त्या एम आय डी सींच्या माध्यमातून उद्योगधंद्यांचा अधिक वेगाने प्रसार हा आपल्या देशामध्ये होत गेला आता आपण आपल्या भारतातील काही प्रमुख उद्योगांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत त्यातला पहिला प्रमुख उद्योग आहे वस्त्रोद्योग आता आपण दररोज जे कपडे परिधान करत असतो तर ते कपडे कशा पद्धतीने तयार होतात आणि त्या वस्त्रोद्योगाचा विस्तार आपल्या देशात कशा पद्धतीने झाला ते आपण आता पाहणार आहोत भारतातली सर्वात पहिली कापडगिरणी बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्नमध्ये कावसजी दावर यांनी मुंबई या ठिकाणी सुरू केली आणि भारतातल्या वस्त्रोद्योगाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मुंबईचा जो परिसर आहे तो गिरणगाव या नावाने सुद्धा ओळखला जातो कारण कापड गिरण्यांची संख्या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि भारताचं जे एकूण औद्योगिक उत्पादन आहे त्या एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये उत्पादना जवळजवळ चौदा टक्के भाग हा वस्त्रोद्योगाने व्यापलेला आहे वस्त्रोद्योग हा दोन पद्धतीने चालत असतो हातमाग उद्योग आणि यंत्रमाग उद्योग हातमागामध्ये हाताच्या साह्याने पूर्वी कापड तयार केलं जात असायचं परंतु आता नंतरच्या काळामध्ये यंत्रसामुग्रीच्या सह्याने म्हणजेच यंत्रमागाच्या सहाय्याने कापडाची निर्मिती होते भारतामध्ये टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टनुसार वस्त्रोद्योग समितीची सुद्धा स्थापना करण्यात आली आणि या वस्त्रोद्योग समितीच्या माध्यमातून देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केलेले जे कापड असते त्यांची गुणवत्ता निश्चित करण्याचं काम हे केलं जात असते तर अशा पद्धतीने हा आपल्या देशातला जो वस्त्रोद्योग आहे हा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्र प्रमाणात त्याचा प्रसार झालेला आहे यानंतर दुसरा महत्त्वाचा उद्योग आहे रेशीम उद्योग तुम्ही रेशमी कापडं पाहिलेली असाल तर रेशमी कापड हे अतिशय मुलायम असते आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गतच या रेशीम उद्योगाचं कामसुद्धा चा चालत असतं आणि रेशमी किड्यांचं तुतीच्या झाडांवर संगोपन केलं जाते आणि त्यापासून रेशीमची निर्मिती होत असते आपल्या भारतामध्ये बंगळुरू या ठिकाणी सेरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी नावाची एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून रेशमी किडे आणि तुतीचे झाडं यांच्यावर संशोधन केलं जात असते आणि या संशोधनाचा उपयोग रेशीम उद्योगाच्या विकासासाठी होत असतो तर बंगळुरू या ठिकाणी असलेली ही जी संस्था आहे तर त्यांच्या या संशोधनामुळे बंगळुरू या शहराला आपल्या भारताची रेशीमची राजधानी असं देखील म्हटलं जात असते आणि या रेशीम उद्योगाचा प्रसार पश्चिम बंगाल कर्नाटक आंध्र प्रदेश यासारख्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि विशेष करून भारतामध्ये असलेला जो काही आदिवासी भाग आहे या आदिवासी भागामध्ये या रेशीम उद्योगाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे यानंतर तिसरा महत्त्वाचा उद्योग आहे ताग उद्योग त्याला आपण इंग्रजीमध्ये ज्यूट असं म्हणतो आणि या तागापासून गोंडपाट दोरखंड जाड कापड यांची निर्मिती केली जात असते आणि भारतामध्ये सर्वप्रथम तागगिरणी अठराशे पंचावन्नमध्ये कोलकाताजवळ रिश्रा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती आता आपण माहिती पाहणार आहोत एन जी ओ विषयी एन जी ओचं पूर्ण नाव आहे नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आणि या एन जी ओमध्ये वेगवेगळे स्वबचत गट वेगवेगळ्या वेग स्वयंसेवी संस्था यांचा समावेश होत असतो आणि या एन जी ओमार्फत मार्फत विणकरांच्या कल्याणासाठी आणि विणकरांना मदत करण्यासाठी मेगा क्लस्टर नावाची एक योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेच्या माध्यमातून विणकरांच्या वेगवेगळ्या वेग समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला यानंतरचा चौथा भारतातला प्रमुख उद्योग आहे हस्तशिल्प हस्तशिल्प म्हणजे काय तर भारतातील वेगवेगळ्या जे कारागीर किंवा शिल्पकार असतात तर ते वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करत असतात आणि या कलाकुसरीच्या वस्तूंची निर्यात परदेशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्यातून आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलनसुद्धा उपलब्ध होत असते आणि या हस्तशिल्प उद्योगामुळे ग्रामीण भागातल्या आणि स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारसुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि या हस्तशिल्पामध्ये तयार झालेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठीचं एक स भारतातलं सर्वप्रथम केंद्र दिल्ली या ठिकाणी सुरू झालेलं होतं आणि त्या हस्तशिल्प वस्तूंच्या विक्रीच्या केंद्राला दिल्ली हाट या नावाने ओळखलं जात होतं तर तशाच स्वरूपाची दिल्ली हाट केंद्र मुंबई आणि भारतातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा आता स्थापन करण्यात आलेली आहेत